प्रभूची श्रुती माझं नाव आहे पास्टर राजेश के दावे आणि सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो आणि तुम्हाला माहिती आहे की देवाच्या कृपेने आपण तीन चार महिन्यापासून जे शेवटच्या दिवसाचं जे घटनाक्रम आहे कुठली कुठली घटना होणार आहे याबद्दल आपण लक्ष केंद्रित करत आहोत आणि आज पण आपण जे क्लेश समय आहे ज्याला म्हणतात देवाचा क्रोधाचा मोठा दिवस यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपण जाऊया प्रकाशित वाक्य सोळा एक दोन नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली ती त्यात सात देवदूतांना म्हणाली ज्या देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर होता आता इथं सात देवदूतांना सात वाट्या देण्यात आल्या म्हणजे प्रत्येक देवदूताकडे एक एक वाटे असेल आणि ह्या वाट्यांमध्ये काय आहे या वाट्यांमध्ये आहे देवाचा क्रोध मनुष्य जातीवर पृथ्वीवर आणि त्यांना सांगितलं की या सात वाट्या घे घ्या आणि पृथ्वीवर ओता म्हणजे देवाचा जो प्रकोप आहे देवाचा जो क्रोध आहे तो पृथ्वीवर तुम्ही होता देवाचा क्रोध हा आपण कधी पाहिला आहे आपल्या आजोबांनी पण नाही पाहिला आपल्या पंजोबाने पण पाहिला नाही आहे कारण की ह्या पृथ्वीवर दोन हजार सालपासून जो काळ चालू आहे तो आहे कृपेचा काळ तो आहे दयेचा काळ आणि म्हणून आपण देवाचा क्रोध आपण बघितला नाही आहे पण दुःखाची गोष्ट ही वाटते की खूप जण असा प्रशा करतात की देव चिडलेला आहे देव मानवजातीवर चिडलेला आहे देव क्रोधामध्ये आहेत आणि जेव्हा भूकंप होतात जेव्हा लोक मारली जातात जेव्हा अशा अजा पसरतात तर प्रचारक प्रशा करतात की हा देवाचा क्रोध आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाचा क्रोध आपण कोणीही बघितलं नाही आहे हा देवाच जे काय चाललेलं आहे का आज जे काय आज पृथ्वीवर चाललेला आहे हा देवाचा क्रोध नाही आहे म्हणून आज आपण प्रच प्रचार करू शकत नाही की देव क्रोधित झालेला आहे मानवजातीवर कारण हा जो काळ जो चालू आहे तो आहे कृपेचा काळ कोणीही देवाचा क्रोध बघितला नाही आहे दोन हजार वर्षापासून का आपण असा प्रचार करतो की देव चिडलेला आहे आणि म्हणून खूप ख्रिस्त लोकांना हो वाटतं की जेव्हा त्यांच्याप्रमाणे गोष्टी होत नाही त्यांच्या जीवनात जेव्हा ते कठीण परिस्थितीतून जातात त्यांना वाटतं की देव त्यांच्यावर क्रोधित झालेला आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो काळ जो चालू आहे तो कृपेचा काळ आहे देवाचा क्रोध ह्या पृथ्वीवर येणार आहे आणि जे क्लेश समयामध्ये राहतील ज्यांचं व्यापच होणार नाही ते देवाचं जे क्रोध आहे देवाचा जो प्रकोप आहे मानवजातीवर ते, ते बघतील पण आज आपण काय बघतोय की देवाची कृपा सर्व पृथ्वीवर आज देवाची कृपा पसरलेली आहे देवाचा प्रकोप पसरलेला नाहीये देवाची कृपा देवाची दया पसरलेली आहे तर देव आज आपल्यावर रागवलेला नाहीये आपण कधी देवाकडे जाऊ शकतो आपण प्रार्थना करू शकतो जर आपण आजावी असेल आपण त्यासाठी प्रार्थना करू शकतो जर कुठलीही गोष्टीची जर तुम्हाला चणचण भासती तुम्ही प्रार्थना करू शकता आणि देवाची कृपा या सर्व गोष्टी तुम्हाला पुरवेल म्हणून हा जो काळ जो चालू आहे हा काळ चालू आहे देवाचा कृपेचा पण क्रोधाचा काळ येणार आहे तो येणार आहे क्लेश आणि तेच इथं सांगितलं देवदूतांना तुम्ही जाऊन आपली जी वाटी आहे ती वाटी पृथ्वीवर ओता आणि जेव्हा स्वगदूतांनी ती वाटी ओतली तेव्हा वेगळे वेगळे वे आपत्ती वे 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 प्रकोप या पृथ्वीवर आले आणि तेच आपण आज बघणार आहोत आता आपण बघूया पहिल्या देवदूतांनी जेव्हा त्याची वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा काय झालं वचन दोन तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर वा ओतली तेव्हा त्या शापदाची खून धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना वाईट व वा घाणडे फोडे आले आता काय म्हटलेलं आहे तर जेव्हा पहिल्या दूदूतांनी त्याची वाटी पृथ्वीवर वा ओतली तेव्हा त्याचा परिणाम काय विशिष्ट लोकांवर झाला इथं म्हटलेलं आहे तेव्हा त्या शापदाची खून धारण केलेला ज्यांनी शापदाची खून धारण केलेली आहे शापद म्हणजे कोण शापद म्हणजे ख्रिस्त विरोधी ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अँटी क्राइस्ट तर ज्या लोकांनी शापदाची खून धारण केलेलं आहे ज्या लोकांनी शापदावर विश्वास ठेवलेला आहे ज्या लोकांनी शापदाचा स्वीकार केलेला आहे आपल्या जीवनात आणि त्याची पूजा केलेली आहे त्या लोकांवर ही आपत्ती आली काय झालं कुठली आपत्ती होती त्यांना वाईट व वा घाणडे फोड आले म्हणजे हे सर्व लोकांना नाही आले कारण क्लेश समय मध्ये पण खूप लोकांचं तारण होईल खूप लोक जे असतील ते शापदाचे खून धावण करणार नाहीत ते स्वतःचा जीव देतील पण ते त्याच्या मूर्तीला नमन करणार नाहीत असे खूप लोक क्लेश समयामध्ये असतील पण असे पण खूप लोक असतील जे शापदाची खून धारण करतील कारण तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत तुम्ही खून धारण करता तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही काही वस्तू घेऊ शकत नाहीत काय वस्तू विकू शकत नाहीत तुम्ही कुठे जाऊ शकत नाहीत तुम्ही कुठल्या दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही म्हणून खूप लोक ती शापदाची खून ते धारण करून घेतील आणि त्याची ते पूजा करतील पण अशा लोकांवर आपत्ती येईल इथं म्हटलंय की वाईट आणि घानरडे फोड त्यांच्यावर आले तुम्हाला माहिती की जर एक फोड येतं तर ते किती वेदनादायक आणि किती ते दुःखदायक असतं विचार करा जर संपूर्ण शरीरावर असे फोडे आले तर ते किती त्रासदायक आणि किती वेदनादायक असेल तुम्हाला माहिती आहे की इयोप इयोपच्या शरीरावर पण असे फोडे आले होते आणि तो किती त्रासातून तो गेला किती पिढेतून तो गेला कारण हे जे फोडे असतात हे तर वेदनादायक असतात त्रासदायक असतात पण त्याच्याबरोबर खूप हे हे घाणडे पण असतात आणि जेव्हा हे जे फोडे असतात ते जेव्हा ते सडतात तर त्यातून पू बाहेर निघतो आणि त्याचा वास तर भयंकर असतो कुठलाही मनुष्य तुमच्या जवळ येऊ शक येऊ शकत नाही जे जवळ येतात ते फक्त कुत्री ती जखम जी आहे ती चाटण्यासाठी म्हणजे जेव्हा एखाद्याला कुष्ठ रोग होतं तशीच अवस्था या माणसांची होती तर असे भयानक फोडे या लोकांवर येतील आता आपण बघूया की दुसरी देवदूतांनी जेव्हा त्याची वाटी पृथ्वीवर वा ओतली तेव्हा काय झालं वचन तीन दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली आता दुसऱ्या देवदूतांनी वाटी कुठे ओतली समुद्रात तेव्हा समुद्र मृत्य माणसाच्या रक्तासारखा रक्त झाला काय म्हटलं आहे तेव्हा समुद्र मृत्यू माणसाच्या रक्तासारखा झाला म्हणजे लाल झाला आणि त्यातील ते सर्व प्राणी मरून गेले म्हणजे जे सर्व समुद्री जीवन आहे ते सर्व नष्ट झाला तुम्हाला माहिती आहे की मनुष्य समुद्र जीवनवर किती अवलंबून आहे ते सर्व नष्ट झालं आता जेव्हा मागील व्हिडिओमध्ये आपण जेव्हा सात कर्णाची पिढा बघितली त्यामध्ये जेव्हा दुसऱ्या देवदूतांनी त्याचा कर्ण वाजवला त्याचा परिणाम पण समुद्र झाला आणि इथं पण आपण बघतो की जेव्हा दुसऱ्या देवदूतांनी वाटी समुद्रात ओतली त्याचा परिणाम पण समुद्र झाला जेव्हा दुसऱ्या देवदूतांनी कर्ण वाजवला त्याचा परिणाम एक तृतीयांश समुद्र झाला म्हणजे संपूर्ण समुद्र झाला नाही पण आता जेव्हा दुसऱ्या आता जेव्हा दुसऱ्या दुसऱ्याने वाटी समुद्रात ओतली तेव्हा त्याचा परिणाम जो आहे त्याचा परिणाम संपूर्ण समुद्रावर झाला संपूर्ण समुद्र जीवनवर झाला आणि म्हणून इथं वचन म्हणते की त्यातील सर्व प्राणी मरून गेले म्हणजे जे काही जीवन असं समुद्राच्या खाली माशे खेकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी ते सर्व प्राणी मरून गेले म्हणजे ही भयंकर अशी आपत्ती आहे संपूर्ण समुद्रातील माशे समुद्री जीवन नष्ट होऊन गेलं जेव्हा करणा वाजलं तेव्हा फक्त तितांश एक तृतांश भाग म्हणजे तेहतीस टक्के समुद्र त्याचा परिणाम झाला पण जेव्हा दुसरी वाटी समुद्रात ओतली गेली तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समुद्र झाला त्याचं पाणी जे आहे ते रक्तासारखं लाल झालं आता आपण पुढे बघूया जेव्हा तिसऱ्या देवदूतांनी वाटी ओतली तेव्हा काय झालं तिसऱ्याने आपली वाटी नद्या व वा पानाचे झवे यात ओतली आणि त्याचे रक्त झाले आता तिसऱ्या देवस देवदूतांनी जी वाटी आहे त्याची जी वाटी ती नद्या व पाण्याच्या झवे यात ओतली म्हणजे याचा परिणाम कुठे झाला याचा परिणाम जे स्वच्छ पाणी आहे जे शुद्ध पाणी आहे जे पिण्याचं पाणी आहे त्यावर झाला आणि ते जे पाणी आहे ते पाणी व्यक्त झाले आता मागील व्हिडिओमध्ये बघितला तिसऱ्या देवदूतांनी जेव्हा त्याचा कर्ण वाजवला त्याचा परिणाम पण एक तृतीयांश नद्यांवर आणि एक तृतीयांश पाण्याचे झवे त्यावर झाला म्हणजे तेतीस टक्के नद्या आणि तेतीस टक्के पाण्याच्या झव्यांवर झाला म्हणजे तेतीस टक्के पिण्याच्या पाण्यावर झाला पण इथं आपण बघतो की याचा परिणाम शंभर टक्के नद्याचं जे पाणी आहे शंभर टक्के जे झव्या आहेत त्यावर झाला आणि पाणी वागत झाले आता तुम्हाला माहिती आहे की पाणी किती आवश्यक गोष्ट आहे माणूस एक दिवस पाण्याविना राहू शकतो पण जास्त दिवस तो राहू शकत नाही माणसाला पिण्याची पाण्याची आवश्यकता आहे पण हिथं पाणी रक्त झालेलं आहे पिण्याचं पाणी रक्त झालेलं आहे तो पिऊ शकत नाही आणि जेव्हा तो एक वीर खोदेल तर त्यातून रक्त निघेल जेव्हा त्याला स्वयंपाकासाठी पाणी पाहिजे तर ते पाणी पण रक्तमय असेल जेव्हा त्याला आंघोळ कवायची ते पाणी पण वक्तमय असेल आणि जे ते आणि ज्या जे फोडे त्याला झालेले आहेत त्या फोडेवर जर पाणी लावायचं असेल तर तो, तो लावू शकत नाही कारण पाणी आता व्यक्त झालेलं आहे म्हणजे जगातील संपूर्ण पाणी रक्तमय झालेलं आहे अशी भयानक आपत्ती ही आहे पाणी खूप आवश्यक गोष्ट आहे आणि जर पाणी प्यायला नाही मिळालं तर मनुष्य जगू शकत नाहीये आपण पुढे बघूया पाच तेव्हा मी जलाच्या देवदूतला असे बोलताना ऐकले हे प्रभू जो तू पवित्र आहे होतास व असणार त्या तू असा न्यायनिवाडा निवाडा केलास म्हणून तू न्यायी आहेस आता हिथं देवदूत हित त्यांनी देवाची स्तुती केली या सर्व पिढ्या चालू आहे पण त्यांनी देवाची स्तुती केली आणि देवाला सांगितलं की तू पवित्र आहेस तू न्यायनिवाडा केला आहेस आणि तू न्यायी आहेस कारण त्यांनी पवित्र जनाचे व संदांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त पिण्यास लावलेले आहेत यास ते पात्र आहेत आता तुम्हाला माहिती आहे की जगाच्या आरंभापासून काही लोक काय विशि काही लोकांचा विशिष्ट समूह जे देवाचे लोक आहेत जे पवित्र जन जना जन, जन आहेत त्यांच्या ते मागे आहेत संदिष्टांच्या मागे आहेत ते त्यांचा छळ करतात त्यांची निंदा करतात त्यांना त्रास देतात त्यांना मारून टाकतात आणि तुम्हाला माहिती आहे पण आतापर्यंत ही गोष्ट चालू आहेत ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे पवित्र जणांचा छळ होत आहे संपूर्ण जगभर आणि म्हणून इथे देवदूत म्हणतात कारण त्यांनी पवित्र जणांचे व संदेष्टांचे वक्त पाडले आणि तू त्यांना वक्त पिण्यास लावले आहे यास ते पात्र आहेत अशी उपकास ती देवदूतांनी केले आता आपण पुढे बघूया की जेव्हा चौथा देवदूतांनी आपली वाटी ओतली तेव्हा काय झालं चौथ्या देवदूतांनी त्याची वाटी सुव्यावर ओतली सुव्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले त्या लोकांनी देवाच्या नावाला शिवशाप दिले की ज्याला या संकटावर ताबा आहे पण लोकांनी पश्चाताप करण्याचे ना कळले व देवाचे गौरव करण्याचे ना कळले आता इथं काय झालं चौथ्या देवदूतांनी त्याची वाट सुव्यावर ओतली त्याचा परिणाम सुव्यावर झाला आता तुम्हाला माहिती असेल मागील व्हिडिओमध्ये जेव्हा चौथ्या देवदूताने त्याची कलना वाजवली त्याचा परिणाम पण सुव्यावर झाला चंद्रावर झाला ताव्यांवर झाला पण त्याचा परिणाम फक्त एक तृतीयांश सुव्यावर झाला तेहतीस टक्के सुव्याव झाला त्यामुळं काय झालं की सूर्य योग्य प्रकाश देऊ शकला नाही आणि त्यामुळं योग्य उष्णता लोकांना मिळाली नाही आहे आणि त्यामुळं जे तापमान जे होतं पृथ्वीचं ते खूप थंड झालं आणि लोक गाठून गेले पण हिथं जो परिणाम आहे हिथं पवि परिणाम संपूर्ण सुवैव झाला पण तो उलट झाला आता इथं म्हटलं आहे की सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती म्हणजे किती उष्णता असेल त्यावेळेस आपण ती कल्पनाही करू शकत नाही आणि जेव्हा तुम्हाला आहे की जेव्हा उष्णता जेव्हा उन्हाळा असतो आणि जेव्हा उष्णता चाळीस डिग्रीच्या वरती जाते तेव्हा माणसाची काय स्थिती होती पण आता ही उष्णता किती किती भयानक असेल या उष्णतेमुळं लोक अग्निने जळून जातील किती भयंकर उष्णता आणि तुम्हाला माहिती आहे की उष्णतेमध्ये पहिली गोष्ट जे पाहिजे ते पाणी पण आता पाणी पण मिळणार नाही का पाणी आता रक्तमय झालेलं आहे तशी भयानक आपत्ती पृथ्वी होईल वचन उभयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले इथे म्हटले की लोक जळाले त्या उष्णतेमुळे त्या लोकांनी देवाच्या नावाला शिवे शाप दिले की ज्याला या संकटावर ताबा आहे बघा इतक्या आपत्तीतून जात होते फोडे आले होते त्यांच्या अंगावर पाणी नव्हतं पण पन... तरी पण त्यांनी देवाच्या नावाला शिवशाप दिला त्यांनी पश्चाताप नाही केला ते देवाकडे प्रार्थना त्यांनी नाही केली त्यांनी नाही सांगितलं देव मला क्षमा कर देवाने त्यांना क्षमा केली असते आणि या सर्व गोष्टीतून ते सुटले असते पण त्यांनी असं नाही केलं त्यांनी उलट केलं त्यांनी देवाच्या नावाला शिव्या शाप दिला त्यांनी पश्चाताप केला नाही हा मनुष्याचा स्वभाव आहे जेव्हा मनुष्य कठीण परिस्थितीतून जातो जेव्हा मनुष्यच्या मनाप्रमाणे होत नाही तो तो पण देवाला दोष देतो तो, तो पण देवाच्या नावाला शिव्या शाप देतो तो, तो जाऊन देवाकडे पश्चाताप करत नाही तो देवाकडे विनंती करत नाही यातून सुटण्यासाठी पण देवाला तो देश दोष देतो तो देवाला म्हणतो की मी एवढं चांगलं जीवन जगलो आहे काय फळ तुम्हाला दिलेलं आहेस का माझ्या जीवनात अशी गोष्ट झालेली आहे तो देवाला दोष देतो पण बंधू न असं तुम्ही करू नका आज तुम्ही देवाला दोष देऊ नका कुठल्याच जर परिस्थिती तुम्ही जात असाल तर देवाची कृपा आहे त्याचा त्या कृपेचा स्वीकार करा सर्व गोष्टीपासून तुमची मुक्तता होईल कारण येशू खिस्तानी कुसावर आपल्यासाठी वक्त सांडले त्यामुळं आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे त्यांनी सर्व आपले रोग वाहिले आहेत त्यामुळं आपण सर्व रोगापासून आपण मुक्त झालेलो आहोत सर्व शाप पासून आपण मुक्त झालेलो आहोत देवाला तुम्ही दोष देऊ नका आपण पुढे जाऊया आपण बघूया आता पाचव्या देवदूतांनी काय केलं प्रकाशित वाक्य सोळा दहा ते अकरा पाचव्या देवदूतांनी त्याची वाटी शापदाच्या सिंहासनांवर ओतली शापद म्हणजे कोण ख्रिस्त विरोधी सिंहासनावर व ओतली आणि प्राण्याच्या राजावर अंधार पसरला दुःखामुळे लोक त्यांच्या जिबात चावत होते ज्या जिभेने ते देवा ची निंदा केली त्यांनी देवाला शिवशाप दिला आता तिथे आपण बघतो की दुःखामुळे लोक त्यांच्या जिभा चावत होत्या लोकांनी स्वगाच्या देवाला शाप दिले आता लोकांनी देवाला शाप दिले त्यांनी पश्चाताप नाही केला त्यांनी प्रार्थ नाही केलं देवाकडे या सर्व लोकांना माहीत होतं की ह्या या, या सर्व गोष्टी ज्या ज्या पिढ्या आहेत कुठून येत आहेत पण तरी पण त्यांचं हृदय कठोर झालं होतं तरी पण त्यांनी येशू ख्रिस्त विश्वास करण्यास ख्रिस्तशी प्रार्थना करण्यास त्यांनी नकार दिला पण इथं म्हटलं आहे की त्याने देवाला शाप दिले कारण त्यांना वेदना होत होत्या व फोडे आले होते पण लोकांनी आपल्या पाप तृतीयापासून पश्चाताप करण्याचे नाकार ते चालू ठेवलं त्यांनी देवाला शाप दिला पण त्यांनी देवाकडे होऊन ते आले नाही पुढे आपण वाचूया सहाव्या देवदूतांनी त्याची वाटी फरात नदीवर ओतली नदीतील पाणी सुकून गेले त्यामुळे पूर्वकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला आता फरात नदी आपण त्याबद्दल जो मागचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं आता या फरात नदीचं खूप महत्व आहे ही फरात नदी याच्या जवळ पापाचं आगमन झालेलं आहे पहिलं जो खून आहे याच्याजवळ झालेला आहे खोट बोललं गेलं हितच बोललं गेलं आणि शेवटच्या दिवसा क्लेस मध्ये जे अपवित्र सेना जी येईल ती या नदीतूनच मेगेडॉन या ठिकाणी जाणार आहे आता इथं काय म्हटलेलं आहे की या नदीतील पाणी सुकून गेलं जे पाणी होतं ते सुकून गेलं त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला आता हे राजे म्हणजे कोण आहेत हे राजे म्हणजे जे देवाचे जे लोक आहेत जे पवित्र जन आहेत त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी आलेले हे सर्व लोक आहेत ज्यांना म्हटलं जातं अपवित्र सेना जे इस्रायल राष्ट्राचा द्वेष करतात जे पवित्र जन आहे त्याचा द्वेष करतात आणि त्यांच्या त्यांना संपवण्यासाठी इस्रायल वास्तव उद्ध्वस्त करण्यासाठी पवित्र जण उद्ध्वस्त करण्यासाठी हे सर्वजण ही अपवित्र सेना हे सर्वजण आलेले होते आता हे यांना त्या नदीतून जाण आवश्यक होते जी फरात नदी आहे आता देवाने काय केलं की ही त्याचं पाणी जे आहे ते पाणी देवाने सुकवलं आता ह्याच्यामुळं काय झालं की त्यांना ही नदी पार करणं खूप सोपं झालं आणि हे सर्वजण गेड ऑन या ठिकाणी ते सर्वजण जमणार होते वचन तेव्हा तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले शापदाच्या मुखातून बाहेर आले खोट्या संदेशात मुखातून भाव आले आता योन म्हणतो मी तीन अशुद्ध आत्मे पाहिले जे बेडकासारखे होते आणि इथं म्हटलं की ते प्रचंड सापाच्या मुखातून भाव आले आता प्रचंड साप म्हणजे कोण सैतान पकडिक सैतानाला साप म्हटलं तो जुना साप त्याच्यातून बाहेर आले शापदाच्या मुखातून भाव आला तर शापद म्हणजे कोण ख्रिस्तविरोधी खोट्या संदेष्टाच्या मुखातून भाय आलेले वचन चौदा हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत ते चमत्कार करतात हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसंबत देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्व जमवतात वचन पंधरा पहा जसा चोर येत येतो तसा मी येईल तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील आणि आपले कपडे त्या आठवतो हो तो, तो धान्य येशू ख्रिस्त म्हणतो जो जागा राहील मग दुष्ट आत्म्यांनी हळ मग गिदोन नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्व आणले इथं काय लिहिलं दुष्ट आत्म्यांनी म्हणजे सैतानानी म्हणजे ख्रिस्त विरोधानी म्हणजे खोट्या संध्यासा या सर्व राजांना या सर्व लोकांना या सर्व अपवित्र लोकांना हळमी गेदोन ज्याला आपण हिब्रू मध्ये म्हणतो आल्म गेडॉन या ठिकाणी एकत्व आणलं इस्रायल वास्तवाचा नाश करण्यासाठी पवित्र जनाचा नाश करण्यासाठी साठी पण तुम्हाला माहिती आहे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं काय झालेलं आहे त्या सर्व लोकांचा खात्मा झालेला आहे ख्रिस्तविरोधी आणि खोता संदेशाला जळत्या व्हीवीमध्ये टाकण्यात आलं आणि सैतानाला म्हणजे त्या सापाला हजार वर्ष दाबून ठेवण्यात आलं आणि येशू ख्रिस्ताच जे हजार वर्षाचे राज्य ते संपल्यावर त्या सैतानाला पण त्या जळत्या व्हीवीमध्ये टाकण्यात आलं आता आपण बघूया की सातव्या देवदूतांनी जेव्हा वाटी ओतली तेव्हा काय झालं मग सातव्या देवदूतांनी त्याची वाटी हवेत ओतली आता सातव्या दिवतो त्याची वाटी हवेत उतली तेव्हा मंदिरातून सिंहासाजवळून मोठा आवाज आला तो म्हणाला हे पूर्ण झालेले आहे काय म्हटलं तेव्हा मंदिरातून सिंहासनं जळून मोठा आवाज आला तो म्हणाला हे पूर्ण झाले आहे तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताने जेव्हा तो वधस्तभ होतात तेव्हा पण येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं की हे पूर्ण झालेले आहे माणसाच्या उद्धावासाठी जी गोष्ट आवश्यक होती त्या गोष्टीची पूर्तता झालेली आहे त्याच्या चांगल्या आरोग्याची जी आवश्यकता होती ती सर्व गोष्टी पूर्ती झालेली आहे तो सर्व शापांपासून मुक्त झालेला आहे तो सर्व आजारापासून मुक्त झालेला आहे सर्व पापापासून मुक्त झाल्याने शुकिस्ताने कु म्हटलं आहे पूर्ण झालेले आहे आणि हिथं पण तसाच आवाज होतो म्हणाला हे पूर्ण झालेले आहे म्हणजे देवाचा खूप पृथ्वी लोकांवर पूर्ण झालेला आहे वचन आठवा मग विजा संपू लागल्या गोंगाट गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधीच झाला नव्हता म्हणजे हा भूकंप किती मोठा असेल महान शहर म्हणजे येऊ तीन विभागात विभागले गेले येऊशलाम म्हणजे तीन विभाग झाले आता मी तुम्हाला सांगतो तु की जे सायंटिस्ट आहेत त्यांनी एक भविष्यवाणी केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की येऊ मध्ये भविष्यात एक मोठा भूकंप होऊ शकतो आता त्यांनी ही भविष्यवाणी पवित्रशास्त्र बघून केलेली नाहीये तुम्हाला माहिती आहे खूप जे सायंटिस्ट असतात ते पवित्रशास्त्र विश्वास ठेवत नाहीये पण त्यांनी तिथं अध्ययन केला जमिनीचा अध्ययन केला तर तिथं त्यांना एक फॉल्ट लाईन सापडली आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भविष्यात एक मोठा भूकंप होऊ शकतो हजारो लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडू शकतात अशी भविष्यवाणी त्यांनी केली नाही केलेलं आहे आणि मला वाटतं त्यांनी ह्याच भूकंपाची भविष्यवाणी केलेली आहे वचन एकूण महान शहर तीन विभागात विभागले गेले वास्तवातील शहरे नष्ट झाली इथं काय म्हंटल राष्ट्रातील शहर आहे नष्ट झाले म्हणजे त्याचा परिणाम प्रत्येक शहरावर झाला आणि देव महान बाबेला विसरला नव्हता त्याने त्यांच्या तैन भयंकर रागाच्या द्राक्षचा फेला बाबेला दिला प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि पर्वत पूर्ण पूर्ण नष्ट झाले लोकांवर आकाशातून गावांचा वर्षा झाला या प्रत्येक गावा शंभर पाऊंड वजनाच्या होत्या या गावांच्या संकटावर लोकांनी पश्चाताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण ही पिढा खरोखरच महा भयंकर आता हो इथं पण म्हटलं की पश्चाताप करण्याऐवजी त्यांनी देवाला शाप दिले देवाने आपल्याला सर्व शापापासून मुक्त केलेला आहे देवाने आपल्या सर्व पापापासून मुक्त केलेला आहे देवाने आपल्याला सर्व रोगांपासून मुक्त केलेला आहेत आपल्याला फक्त त्यावर विश्वास ठेवायचा आहे म्हणून तुम्ही देवाला दोष देऊ नका देवाची निंदा करू नका ज्या गोष्टीतून तुम्ही चाललेला आहे त्यातून तुमची मुक्ती झालेली आहे यावर फक्त तुम तुम तुम्हाला विश्वास करायचा आहे तशा महाभयंकर पीडा या पृथ्वीवर येणार आहेत आता काही ख्रिस्त लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत शेवटच्या दिवसात जे होणार आहे त्यावर विश्वास ठेवत नाहीत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तेहतीस टक्के पवित्र शास्त्रामध्ये भविष्यवाणी आहे का या भविष्यवाणी दिलेला आपल्याला आणि तुम्हाला माहिती आहे की पवित्रशास्त्र जे भविष्यवाणी दिल्या आहेत त्यातली खूप भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि ही पण शेवटच्या दिवसाची पण भविष्यवाणी दिलेली तर ही पण पूर्ण होईल तुम्ही विश्वास ठेवा पवित्रशास्त्र म्हणते येतं की जो धन्य आहे धन्य आहे जो ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतो विश्वास ठेवा आणि जर तुमचा उद्धार झाला नसेल येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचा उद्धार होईल कारण जर उद्धार जर नाही होणार तर व्याप्च नाही होणार आणि तुम्हाला हितच या पृथ्वीवर राहावं लागल आणि या सर्व पिढीतून जावं लागल जर तुम्ही विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्ताने तुमच्या पापासाठी वधस्त आपलं रक्त सांडलं तर तुमचं उद्धार होतो म्हणून विश्वास ठेवा तुम्हाला काय करायची आवश्यकता नाही आहे सर्व काय ख्रिस्ताने कुसव आहे म्हणून तो म्हटला आहे पूर्ण झालेला आहे तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा मनापासून हृदयातून आपण प्रार्थना करूया हे पिता परमेश्वर धन्यवाद देतो धन्यवाद देतो की जे कुसव जे महान काम केलं त्यामुळं आम्ही आज मुक्त झालेला आहोत आणि आम्हाला फक्त तुझ्या विश्वास ठेवायचा आहे आणि या सर्व पिढेपासून आमची मुक्ती होईल ही सर्व प्रार्थना यश्री क्रिस्ताच्या नावाने करतो आमेन